उद्धव ठाकरे यांनी आमच्या सोबतची मैत्री तोडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एनडीएच्या बैठकीत मोठं वक्तव्य. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे एनडीएच्या खासदारांची महत्वाची बैठक. बैठकीत नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचा उल्लेख करत मांडली आपली भूमिका. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा. बैठकीत मोदींनी खासदारांना दिल्या सूचना. नरेंद्र मोदी यांनी दिला सामना वृत्तपत्राचा दाखला. 2014 पासून शिवसेना एनडीए सोबत सत्तेत असतानाही सामनामधून वारंवार टीका. मात्र आम्ही त्यांना प्रत्युत्तर दिलं नसल्याचं पंतप्रधान म्हणाले. पुण्यात एमबीबीएस प्रवेशासाठी 16 लाखाची लाच घेताना डीनला अटक. पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार डीन आशिष बंगिनवार यांना एसीबीकडून रंगेहात अटक. जालना जिल्ह्यात एसटीचा अपघात. 42 प्रवाशांसह मुंबईकडे जाणारी बस 50 फूट खाली कोसळली. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात. अनेक प्रवासी जखमी. घटनेमुळे परिसरात खळबळ. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल. सुरक्षाकड तोडत चाहत्याने घेतली तमन्ना भाटिया हिच्याकडे धाव. केरळमध्ये एका कार्यक्रमासाठी जात होती तमन्ना. सुरक्षारक्षकांना काही कळायच्या आत तो तिच्यापर्यंत पोहोचला. इतकंच काय तर तमन्ना भाटिया हिचा पकडला हात. एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा झटका. पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. शिवसेनेच्या कांदिवली चारको मालाडमधील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर. सर्व पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे पाठवला राजीनामा. सिद्धेश कदम यांच्याकडून मानसिक छळाचा आरोप. सिद्धेश कदम यांच्याकडून पक्षात काम करू दिले जात नसल्याचा आरोप. या पदाधिकाऱ्यांची संख्या ही तब्बल 30 ते 40 इतकी. छळाला कंटाळून राजीनामा देत असल्याची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात डोळे येणे आजाराचं अक्षरश थैमान. तब्बल 2,88,703 रुग्ण. प्रशासन झाला सतर्क. महाराष्ट्र शासनाकडून जनतेला काळजी घेण्याचं आवाहन. बुलढाणा जळगाव मुंबई पुणे नांदेड अमरावती अकोला जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण. आमिर खान रीना दत्ताच्या निर्णयामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकली लेक. खुद्द आयराने केला खुलासा. आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आयरा खान नैराश्याबद्दल मोकळेपणे झाली व्यक्त. डिप्रेशनसाठी पालकांच्या घटस्फोटाला ठरवलं जबाबदार. या शहरात कार खरेदी करण्यासाठी घ्यावी लागते परवानगी. शहरात कार चालवता येत नाही. कार घरी सुद्धा ठेवता येत नाही. सरकारनं कारवर पूर्णपणे आणलं बॅन. स्वित्झर्लंड मधील जर्मेट शहर प्रदूषणमुक्त राहावं. शहराची सुंदरता कायम राहावी यासाठी नगरपालिकेने तयार केले हे नियम. डेटानुसार सोशल मीडियावर मोदीच किंग. ट्विटरवर त्यांचे 9.8 कोटी फॉलोअर्स. पंतप्रधान मोदींनंतर ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स अमित शहाचे 3.3 कोटी. त्यानंतर अरविंद केजरीवालचे 2.7 कोटी. योगी आदित्यनाथचे 2.5 कोटी. त्यानंतर 2.4 कोटी फॉलोअर्ससह राहुल गांधी 5व्या क्रमांकावर. बुडनायाला पेंढ्याचा आधार. इंडिया आघाडीवरून भाजपची विरोधकांवर टीका. विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा हल्लाबोल. त्यांनी काँग्रेस पक्षाचे वर्णन बुडती बोट असे केले. म्हणाले, बुडनायाला पेंढ्याचा आधार. श्रीकांत शिंदे आणि अरविंद सावंत आमने-सामने आले असताना नारायण राणे हेही तुटून पडले. मोदी सरकार विरोधात लोकसभेत अविश्वास ठरावावर चर्चा सुरू. चर्चेच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाचे अरविंद सावंत आमने-सामने. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेही तुटून पडले. सूर्यकुमार तिलक वर्मा जोडीचा झंझावात. टीम इंडियाचा 7 विकेट्सने विजय. सूर्यकुमार यादव याचं अर्धशतक. तिलक वर्मा याची फटकेबाजी आणि कॅप्टन हार्दिक पंड्या याच्या फिनिशिंग. टीम इंडियाचा 3र्या T20 सामन्यात वेस्ट इंडीजवर 7 विकेट्सने विजय. टी
टीम इंडिया पाकिस्तान बुधवारी आमने सामने, कोण जिंकणार? क्रीडा चाहत्यांना 9 ऑगस्टला हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार। बुधवारी टीम इंडिया पाकिस्तान यांच्यात होणार महामुकाबला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी घेणार। 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर आता लवकरच निर्णय होण्याची चिन्ह। पुढच्या आठवड्यात याबाबतच्या घडामोडींना वेग येण्याची दाट शक्यता। प्रकाश आंबेडकर यांचे जवाब देना पडेगा म्हणत राहुल गांधींना विचारले 7 प्रश्न। काँग्रेस काय देणार उत्तर? विच्या माध्यमातून विचारले हे 7 प्रश्न। या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे द्यावीच लागतील असेही आंबेडकर म्हणाले। राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर कुणाला वाईट वाटायचं कारण नाही। राजकारणासाठी त्या दोघांनी विचार करायचा तो त्यांचा अधिकार। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। रविकांत तुपकर यांना स्वाभिमानीचा अल्टिमेटम। 15 ऑगस्ट पर्यंत रविकांत तुपकर यांनी आपली बाजू मांडावी। पुण्यात स्वाभिमानीची बैठक। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रविकांत तुपकर यांना दिल्या सूचना। पेटीत उद्धवादित्य नावाचे 2 नासके आंबे होते। एकनाथ शिंदेंनी ते बाहेर काढले आणि पेटी स्वच्छ केली। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांवर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केली टीका, तर एकनाथ शिंदे यांचं तोंड भरून कौतुक। मोदींना सल्ला देऊ नये, तेवढी त्यांची लायकी नाही। शिंदे गटातील आमदाराचा थेट शाब्दिक हल्ला। शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर केली जोरदार टीका। शरद पवार हे इंडियामध्ये जाणार नाही, म्हणजेच ते भविष्यामध्ये एनडीएमध्ये येतील। संजय शिरसाट यांनी केलं शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेवर भाष्य। पवार सांगतात एक आणि करतात काहीतरी वेगळंच, त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नसल्याचे म्हणाले। या कारणासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात। संजय राऊत यांचं मोठं विधान। बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतात। त्या विषयावर दोघे बोलत असताना बाकी कुणी बोलायची गरज नसल्याचे राऊत म्हणाले। एनडीए विरुद्ध इंडिया। एनडीएचा सगळ्यात मोठा पराभव महाराष्ट्रात होणार, संजय राऊत यांना विश्वास। म्हणाले, मूळ एनडीए आहे तरी कुठं? जे जुने सहकारी पक्ष होते ते आता त्यांच्यासोबत आहेत का? इंडिया स्थापन केल्यावर तुम्हाला एनडीएची आठवण आली? अमित शहांना महाराष्ट्र कळतो म्हणजे काय? सामनातून भाजपला अग्रसवाल। व्यापारी बहुमत विकत घेतो पण जनतेला सामोर जात नाही। सामनातून टीकेचे बाण। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा धनिक आणि शेठ मंडळ म्हणत उल्लेख।